नमस्कार मित्रांनो, आज आपण फ्युचर आणि ऑप्शन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना आपण फ्युचर आणि ऑप्शन हे माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल तरी पण आपण याच व्हिडिओद्वारे त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न करू। कारण जास्तीत जास्त ट्रेडर इन्व्हेस्टर हे फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग का करतात, त्याच्या मागचं कारण काय, ट्रेडिंग केल्यामध्ये नेमका काय फायदा होतो आणि कसल्या प्रकारे रिटर्न कमवतात हे आपण सर्वप्रथम पाहण्याचा प्रयत्न करू। कारण इक्विटीमध्ये ट्रेडिंग करण्यापेक्षा फ्युचर आणि ऑप्शनला काय प्राधान्य देतात हे आपण या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न करू। सर्वप्रथम म्हणजे आहे की ऑप्शन आणि फ्युचर याच्यातला की सर्वप्रथम फरक फार होतो। कारण ऑप्शन म्हणजे एखादी निवडण्यासाठी आपल्याला पर्याय राहतो आणि आपण शब्दावरूनच त्याचा अर्थ लावू शकतो, आणि फ्युचरमध्ये आहे की फ्युचरला पर्याय नसतो, म्हणजे एखादी फ्युचरमध्ये आपल्याला जे शेअर खरेदी करायचे आहे त्याचा आधी अगोदरच एक करार केलेला असतो, म्हणजे एखादी आपण कूपन घेतो। कारण आपल्या फ्युचरमध्ये जर आहे की एखाद्या कंपनीचे 100 रुपये प्राईजनं शेअर घ्यायचे असतील पण आज घेण्याकरता आपल्याकरता पाहिजे नाहीत, कारण ते आहे की 100 रुपयाचे पाहिज फ्युचरमध्ये जाऊन जर ते 200 रुपये होणार असेल तर त्या दृष्टीने ते आहे की आपण 100 रुपयाला पाहिज घेण्यासाठी आधीच काहीतरी 10% रक्कम देऊन आपण आहे की ते कुंपन घेतो आणि आहे की ठरवतो आणि फ्युचरमध्ये ते ठरवतो, आणि तेव्हाच्या आपल्याला 2 महिन्यानंतर ज्या कालावधीत आपल्याला ते शेअर पाहिजे त्या प्राईजला आपण त्या कालावधीत म्हणजे त्या डेटला आपण ते शेअर खरेदी करू शकतो। तोपर्यंत आपल्याला आहे की ते शेअर एक कुंपन म्हणून आपल्याकडे राहतात। त्याच्यासाठी आपण एक फ्युचरमध्ये ट्रेडिंग म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर आपल्याला वाटत आहेत बाबा आता ग्रोथ होणार आहेत, म्हणजे 100 रुपयाचे शेअर 200 रुपयाला होणार आहेत, तर त्याच्या आपण आधीच आहे की काहीतरी आहे की करार करून आपण ते कुंपन घेऊन ठेवतो आणि ते खरेदी करतो। पण फ्युचरमध्ये आहे हे आपण नाही की त्या डेटला गेल्यानंतर आपण पुढच्या व्यक्तीला आपण शेअर विकताना ते शेअर आपण घे त्या ज्या डेटला आपल्याला 2 महिन्यानंतर हवी आहे त्या डेटला आपल्याला मार्केटमधून जे शेअर कोणत्याही किमतीला असो, तो 100 ते 200 ला झालेले असो किंवा 50 ला झालेले असो, ते आपल्याला खरेदी करून पुढच्या व्यक्तीला द्यावेच लागतात। पण ऑप्शनमध्ये तसं काही बंधन नसते, ऑप्शनमध्ये काय बंधन असते, आपण 10% जी रक्कम आहे की ती आहे की जे आहे की घेण्याकरता आपण अगोदर करार केला किंवा गुंतवली होती ते फक्त आपली जी आहे की एक प्रकारे आहे की डिपॉझिट म्हणून रक्कम 10% आपण ठेवली होती तेवढीच आपली रक्कम आहे की जाते म्हणजे आपण आहे की ती रक्कम आपली ते घेतात। पण आपल्याला ते शेअर खरेदी करण्याचं कसल्याही प्रकारे बंधन नसते, कारण आपल्याला ती जर प्राईस वाढली तर आपण नाही की ते शेअर खरेदी करून लॉसमध्ये जाऊ शकतो, म्हणजे आहे की 100 रुपयाचे शेअर जर 200 रुपयाला झाले तर आपल्याला आहे की 100 रुपये लॉस होण्याची शक्यता राहते। त्याच्यामुळे आपण आहे की ते शेअर न खरेदी करता जी आपली 10% रक्कम गेली तेच 10% आपण लॉसमध्ये राहणार। त्याच्यासाठी आपण ऑप्शनमध्ये आहे की आपण ऑप्शन करून आहे की 90% आपल्याला 90 रुपये लॉस एका शेअरमागे आपण आहे की कमी करू शकतो, म्हणजे आपला लॉस वाचू शकतो। पण आहे की फ्युचरमध्ये कसं तसं नसते, एकदा आहे की ते शेअर खरेदी करायचा करार केला म्हणजे ते आहे की 100 ते 200 ला हो किंवा आहे की 50 ला हो तर आपल्याला ते शेअर खरेदी करून पुढच्या व्यक्तीला द्यावेच लागतात। म्हणून आहे की ते शेअर आहे की आपल्याला एक प्रकारे बंधन येते फ्युचरमध्ये, आणि ऑप्शनमध्ये आपल्याला एखादा पर्याय असतो, आपण ते शेअर खरेदी केले किंवा न केले तरी काही हरकत नाही, आपण आहे की ते आपली ह्या जेवढी रक्कम आहे तेवढीच रक्कम आपण लॉसमध्ये जाण्याचा शक्यता असतो। पण हे या दोन याच्यामध्ये जास्त लोक का शेअर इन्व्हेस्ट करतात, ट्रेडिंग करतात, का हायकी करतात, याच्या मागचंही कारण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पाहून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये आहे की फ्युचर आणि ऑप्शन याची आहे की काय नेमकं काय होईल याची माहिती दिली आहे। पण आपण त्याच्या पुढचंही आज आहे की का आहे की लोकांची जास्त प्रायोरिटी असते बाबा फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करण्याची, ते आपण या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न नेमकं काय कारण आहे। फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आहे की इन्व्हेस्ट करताना म्हणताना आपल्याला 10% रक्कम, म्हणजे आता एखादी कंपनीचे शेअर आपल्याला आहे की एक कंपनीचा कोणत्याही कंपनीचा घ्या, कंपनीचा घ्या, बँकेचा घ्या, आपण उदाहरण म्हणून आहे की कंपनी घेऊ किंवा बँक घेऊ, आपण एक आहे कन्सिडर करू, तर जर येस बँकचा शेअर जर आहे की फ्युचरमध्ये आहे की जर आहे की ते 100 रुपयाला असेल, फ्युचरमध्ये 100 रुपयाला असेल पण आपल्याला ते त्या कंपनीचे शेअर 10 शेअर घ्यायचे लेवरेजमध्ये कसे राहते आहे की एक कंपनीचा शेअर आपण घेऊ शकत नाही, लेवरेजमध्ये जे कमीत कमी 10 शेअर अवरेज राहतात, मग आहे की एका कंपनीचा शेअर जर आहे की 100 रुपयाला असेल आणि ते आहे की जर फ्युचरमध्ये वाढण्याचे चान्सेस असतील आपल्या दृष्टिकोनानं, जर आपल्या फ्युचरमध्ये वाढणार असतील तर आपल्याला ते शेअर घेण्यासाठी जर आपल्याकडे 100 रुपये नसतील
तर आपण आहे की ते एक आता 100 शेअर जर घेतला तर आपले 10,000 होतील. मग 10,000 आपल्याचकडे गुंतवण्यासाठी नसतील तर आपण सर्वप्रथम काय करू शकतो, बाबा ही 10% रक्कम म्हणजे 10,000 आहे की 1,000 रुपये गुंतून आपण ते शेअर खरेदी करू शकतो, म्हणजे लिव्हरेज करू शकतो. लिव्हरेज करून जो आहे की ते रेट वाढेल तेव्हा आपण विकू शकतो. म्हणजे आहे की 10,000 शेअर जर आहे 20,000 झाली, समजा 100 रुपयाचा शेअर 200 रुपयाला झाला तर आपल्याला आहे की 10,000 रुपये नफा होतो, कारण आपण गुंतवलेले किती राहतात, फक्त 1,000 रुपयावर आपण 10,000 रुपये नका कमवू शकतो. पण ते शेअर जर 100 रुपयाचे शेअर आहे की 50 रुपयाला झाली तर आपल्याला आहे की ते किती नुकसान होईल याचाही आपण विचार केला पाहिजे. जर आपण जास्तीत जास्त लोकांचा दृष्टिकोन काय राहतो, कशा दृष्टिकोनाने 1,000 रुपये गुंतून 10,000 कमवता येतील. पण असं इक्विटीमध्ये जर आपण आहे की 1,000 रुपयाचे शेअर घेतले तर आपल्याला जास्तीत जास्त किती 100 रुपये नफा होईल. पण आहे की तिथं आहे की कसं राहते, 100 रुपये होईल किंवा 1,000 रुपयाचे शेअर घेतले तर 1,000 रुपये नफा होतो. पण नाही की ते फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तसं नसते, कारण 1,000 रुपये गुंतले तर आपण 10,000 शेअर खरेदी करू शकतो, कारण 10% रक्कम भरून. आणि त्यात जर 10% रक्कम भरून आपण शेअर खरेदी केल्यानंतर जर ते शेअरची प्राईस जर दुप्पट झाली, म्हणा 100 रुपयाचे 200 रुपये झाले, मग 10,000 शेअर घेतले जर 20,000 रुपये झाले तर आपल्याला आहे की 1,000 रुपयावर कुठं 10,000 रुपयाचा नफा भेटतो. पण जर त्या शेअरची प्राईस फ्युचरमध्ये जर आहे की 100 रुपयाची 50 रुपयाला झाली तर आपल्याला किती आहे की 10,000 आपण जे शेअर आपण घेतलेले राहतात त्याचे होतात 5,000. म्हणजे आहे की आपण फक्त मार्केटमध्ये 1,000 रुपये टाकलेले राहतात, पण त्या 1,000 रुपयासाठी आपल्याला दुसरे 4,000 रुपये खिशातून द्यावे लागतील. म्हणजे आपलं एक चेक जेवढा आहे की डिपॉझिट आहे, म्हणजे जेवढे पैसे आहेत ते तर जातील, पण आपल्या घरातून आहे की 4,000 रुपये भरावे लागतात. याच्यामुळे आहे की फ्युचरमध्ये जेवढा नफा होतो तेवढा जास्त तोटाही होतो. म्हणून आहे की आपण फिल्मद्वारे इतरत्रे खूप उदाहरण पाहिले असतील की बाबा शेअर मार्केटमधून खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतो, खूप जणांचे घर उद्ध्वस्त झालेत, खूप जणांनी बर्बाद झाले. शेअर मार्केटमध्ये का बर्बाद होतात याचं कारण आपण बघता बाबा ते फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, कारण त्यांना आहे की त्यांच्या डिपॉझिट म्हणजे त्यांच्या रकमापेक्षाही ते जास्त आहे की इन्व्हेस्ट करतात, म्हणजे एक प्रकारे उधारी घेऊन इन्व्हेस्ट करतात. आणि उधारी देतात का ब्रोकरेज, याच्या मागचंही कारण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. उधारी ब्रोकरेज का देतात, कारण पर्सेंटेज मध्ये त्यांना एक व्याज भेटतो, कारण आपण इतरत्र कुठेही व्याजाने पैसे दिले म्हणजे आपण एक पैसे दिले म्हणजे व्याजाने देतो, त्याच्यातून रिटर्न परतावा येतो. तसंच ते आहे की काहीतरी ते 10,000 रुपयाचे शेअर घ्यायसाठी आपले तर मूळचे 1,000 रुपये राहतात, 9,000 रुपये ते देतात, म्हणजे 9,000 रुपयावर ते आहे की काही रिटर्न म्हणजे व्याज लावतात. त्या व्याजामुळे आहे की त्यांनाही नफा होतो आणि एक प्रकारे आपल्यालाही नफा होतो. ब्रोकरेज कंपनी आहे की आपल्या नफ्यासाठी आहे की ते आहे की आपल्याला व्याजाने पैसे देतात, लिव्हरेजमध्ये देतात. म्हणून लिव्हरेजमध्ये आहे की लिव्हरेजमध्ये ज्या ज्या कंपनीच्या आहे की शेअर आहे की कमी जास्त असतील, त्या लिव्हरेज आहे की 10 शेअरचा असते, कोणाचा 5 शेअरचा असते, कोणाचा 20 शेअरचा असते, हे त्या कंपनीवर डिपेंड असते लिव्हरेज. आणि ते आहे की त्यांच्या शेअरच्या प्राईजवर डिपेंड असते. म्हणून असं करून ते आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. मग ब्रोकरेज आपल्या फायद्यासाठी आहे की दुसऱ्यांना पैसे देतात नाही किंवा त्याच्यात आपला फायदा असतो. मग शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना एक्सपर्ट ट्रेडर म्हणजे ते खूप चांगले अनालिसिस करतात, चांगले ट्रेडर आहेत, चांगले एक्सपिरियन्स आहेत, चांगले टेक्निशियन आहेत, त्यांच्याकडे चांगली टीम आहे, ते आहे की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून चांगल्या प्रकारे पैसा कमवतात. कमवत नाहीत असे नाही, शेअर मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शनमधूनही चांगल्या प्रकारे कमवतात, पण ते एक्सपर्ट ट्रेडर असतात, त्यांच्या पूर्व फॅसिलिटी असते, चांगला मार्केटचा अनुभव असतो, चांगली अनालिसिस टीम असते त्यांच्याकडे, त्यामुळे आहे की ते चांगल्या प्रकारे रिटर्न पडतात. पण सामान्य आहे की लोक म्हणजे सामान्य ट्रेडर आहे की सामान्य इन्व्हेस्टर आहे की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून खूप मोठ्या प्रमाणात लॉसमध्ये जातात. आपण बहुतांश असे उदाहरण पाहिले असतील आणि पाहताही राहिल. त्याच्यामुळे आपण आहे की फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं होईल तेवढं टाळलं पाहिजे, कारण इतरांचे उचने पैसे घेऊन किंवा व्याजाने पैसे घेऊन जर आपण ट्रेडिंग करत असला तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लॉसमध्ये जाण्याची शक्यता असते. जर आपण इक्विटीमध्ये ट्रेडिंग केला तर फक्त आपण जेवढी रक्कम लावली जास्तीत जास्त तेवढंच लॉसमध्ये जाऊ. आपण मार्केटमध्ये 1,00,000 रुपये लावले तर फक्त 1,00,000 रुपये लॉस जातील, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या खिशातून काही पैसा द्यावा लागणार नाही वाढली तर त्याच्यावर. पण नाही, फ्युचर ऑप्शन मध्ये तसं नसते, आपण जेवढे लावले त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आपल्याला पैसे द्यावा लागतील. मग जेवढा आपल्याला जास्त नफा कमवायचा असतो तेवढा लॉस बी असतो. त्याच्यासाठी एका नाण्याच्या दोन्ही बाजू पाहणं खूप गरजेचं आहे. जेवढा जास्त आपला नफा कमवायचा आहे तेवढा आपला लॉस पण आपण पाहायला पाहिजे. आणि जर आपल्याला चांगले जर नॉलेज असेल, चांगला एक्सपिरियन्स असेल, चांगलं
ॲनालिसिस करले असाल तर आपण अवश्य फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू शकता. त्याच्यासाठी आज आपण या व्हिडिओद्वारे फ्युचर आणि ऑप्शन याच्यामध्ये ट्रेडिंग करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करून कशा प्रकारे पैसा कमवला जातो आणि कशा प्रकारे आहे की लॉसमध्ये जातात, या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो, आपण अशाच नवीन शेअर मार्केटच्या कन्सेप्टचा नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आज आपण येथेच थांबण्याचा प्रयत्न करू आणि अशाच ज्या आपल्या अडचणी असेल त्या आपण आपल्या कमेंटमधून शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपण नवीन विषय नवीन व्हिडिओमध्ये त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आज इथेच थांबू. धन्यवाद.